नमस्कार, मी विश्वास उडगी। आपल्यासमोर आज आजच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन येत आहे। आपल्याला जो तो आवडला तो निश्चितपणे तो शेअर करा। कारण प्रश्न असा आहे की या लॉकडाऊन नंतर दुसऱ्या तिमाहीचे जे आकडे आलेले आहेत, अर्थात ते गेल्या आठवड्यातच आलेले आहेत। सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही भारत सरकारची जी ऑफिशियल संस्था आहे, त्यांनी दिलेले आकडे आहेत। पहिल्या तिमाहीमध्ये 23.9 म्हणजे साधारणपणे 24% GDP हा आकुंचन पावला होता, म्हणजे 23.9% हा GDP होता। आणि 3.5% हा GDP लॉकडाऊन 24 मार्चला जाहीर झालं तत्पूर्वी ऑफिशियली सांगण्यात येत होतं, वास्तविक तो 2 ते 2.5% कमीच होता। पण सरकार दरबारी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे ऑफिशियली सांगत होतं ते लॉकडाऊनपूर्वी 3.5% हा GDPचा दर आहे। या GDPचा एकूणच अर्थव्यवस्थेची प्रगती कशी होते आहे याचा हा एक प्रकारे इंडिकेटर आहे, निर्देशांक आहे। आणि त्यामुळे 3 वर्षापूर्वी GDP हा 8% होता, 2014 साली तो 9% 8% आणि त्यानंतर तो घसरत गेलेला आहे। आणि नोटबंदीनंतर त्याला जी उतरण लागलेली आहे आणि त्यातून जे मंदी सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे, आता ऑफिशियली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा सांगितलं की होय, टेक्निकल रिसेशनला सुरुवात झाली आहे। कारण 2 सलग तिमाहीमध्ये आता एकूणच डिमांड आणि सप्लाय या चेनमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन निर्माण झालेला आहे आणि मग मंदी सुरुवात झालेली आहे। म्हणजे नोटबंदीला मंदीला सुरुवात झाली आणि GDP जवळपास 2.5% खाली गेला, हे सर्व अर्थतज्ञांनी, जागतिक अर्थतज्ञांनी सुद्धा मांडणी केल्यानंतर आता सलग 2 तिमाहीमध्ये ही GDP उणे आहे। आणि पहिल्या तिमाहीमध्ये 23.9%, दुसऱ्या तिमाहीमध्ये 7.5%। तर 7.5% आल्यानंतर या दुसऱ्या तिमाहीमध्ये GDP मध्ये काय अशी भर घालण्यात आली आहे याचं विश्लेषण जर सगळे आकडे बघितलं तर शेती व्यवस्थेमध्ये 3.6% जी वाढ आहे, जी पहिल्या क्वार्टरमध्ये पण दिसत होती, पहिल्या तिमाहीत पण दिसत होती, जी सातत्याने मागच्या वर्षी पण आहे, परंतु शेती व्यवस्थेतली ती कॉन्ट्रीब्युशन आहे GDP मधली, परंतु बाकी सर्व क्षेत्र ही धराशायी झालेली आहेत। त्यामुळे सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अजूनही किती उणे आहे याचा जर हिशेब घ्यायचा झाला तर सेवा क्षेत्र नाही म्हटलं तरी जवळजवळ 45% उणे आहे। आणि उद्योग क्षेत्रामध्ये आत्ता दुसऱ्या क्वार्टरमध्ये 0.06 एवढी वाढ दिसते। म्हणून एकूण अर्थव्यवस्थेमध्ये ग्रीन शूट्स निर्माण झाले असं जर अर्थमंत्री म्हणत असतील तर याला काय म्हणावं। जगामध्ये 49 अशा अर्थव्यवस्थांचा जेव्हा एक GDP विषयीचा आकडा लॉकडाऊन नंतरचा आता जाहीर होतोय, त्याच्यामध्ये 44 देश अजूनही GDP उणे आहे असं दाखवत आहेत। 5-1 देश त्याच्यामध्ये चीन आहे, अजूनही तो GDP फार वरच्या स्तरावर दाखवतोय। फार मोजके देश GDP 2 किंवा 3% दाखवत आहेत, पण तो भारतासारखा देश आता दुसऱ्या तिमाहीत सुद्धा 7.5% दाखवतोय। पण गेल्या 6 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट एक्सपॅन्शन म्हणजे पतपुरवठा जो आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्जासाठी पैसा उपलब्ध असून सुद्धा कर्जच घेतली नाहीत, आणि तो 3 लाख कोटी सरकारने त्याला क्रेडिट गॅरंटी दिली असताना सुद्धा साधारणपणे 1 लाख कोटी सुद्धा कर्ज उचलण्यात आली नाहीत, ती सँक्शन करून ठेवून दिलेली आहेत। म्हणजेच छोटे उद्योग जे 6 कोटी 20 लाख आहेत ते कर्ज उचलत नाहीत। मोठ्यांचं ती गोष्ट सोडत द्या, कारण त्यांनी मोठ्यांनी कर्ज उचलली आणि ते कर्ज परतच करत नाहीत। म्हणून प्रचंड मोठा बॅड लोनचा जो टक्का आहे जो साधारणपणे 20 लाख कोटीचा आहे त्याची कर्ज वसुली होतच नाही आहे। पतपुरवठा ज्यांना हवा आहे पण त्यांना मिळतच नाही असे छोटे उद्योग ते स्वतःच NPA मध्ये अडकले असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज पुरवठा होत नाही, भले तुम्ही क्रेडिट गॅरंटी द्या गर देऊ नका। त्यामुळे उद्योगाच्या वाढीला अजूनही पुरेसे चांगलं वातावरण नाही आहे ही वस्तुस्थिती आहे। नवीन उद्योग निर्माणच होत नाही आहेत, जुने उद्योग उभेच राहत नाही आहेत, आणि संघटित उद्योग 13 ते 14 कोटी संघटित कामगारांचा रोजगार गेलेला आहे, असंघटितांचा जवळजवळ 40 कोटीने गेला आहे,
50 ते 60 कोटीची या देशातली लोकसंख्या रोजगाराविना आहे आणि नवीन रोजगार कोणतेही निर्माण होत नसताना आणि संपूर्णपणे पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र या देशाचं सरकार मोडून काढत असताना कुठून आली उत्पादकता? सेवा क्षेत्र मोडते झालेलं आहे, उत्पादक क्षेत्र मोडकच झालेलं आहे, त्यामुळे 7.5 येणं या आकड्यांमध्ये सुद्धा खरं म्हणजे विश्वास बसत नाही. पण ते सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचे सरकारी आकडे आहेत. गेल्या दोनही तिमाहीचे आकडे जर धरले तर पहिल्या तिमाहीमध्ये आपण असं बघतोय की असंघटित क्षेत्र आणि ज्याला आपण म्हणू की एक शेती व्यवस्था याचं जे काही उत्पन्नामध्ये म्हणजे GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ही हिशेबातच धरलेली नाही आहे. आणि तरी 23.9% GDP खाली आलेला आहे. ती जर हिशेबात धरली असती तर 40 ते 42% एवढ्या मोठ्या प्रमाणात GDP हा उणे दिसला असता. आणि त्याच्यामध्ये आता इम्प्रूव्हमेंट होऊन 6.5 आहे याबद्दल अर्थमंत्र्यांना आनंद वाटतो आणि भारतीय जनता पक्षप्रणित जे काही जे कोणी बोलणारे आहेत प्रवक्ते त्यांना खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्यात की आता अर्थव्यवस्था लवकरच वेगाने धावू लागेल. हे जे स्वप्नरंजन आहे हा जो काही एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो भ्रम अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे. जे लोकांना दिसत नाही ते भाजपाला दिसतंय. लोक तर उपाशी भरत आहेत, बेरोजगारी वाढते आहे, महागाई वाढते आहे, नोकऱ्या जात आहेत, नवीन उद्योग उभे राहत नाहीत, आहे ते उद्योगसुद्धा उभे राहत नाहीत. मग कुठे आले ग्रीन शूट्स? त्यामुळे 7.5% उणे याला जर प्रगती म्हणत असतील तर भारतीय जनता पक्षाचे जे काही अर्थतज्ज्ञ आहेत त्यांची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांची काही इकॉनॉमिकची थेअरी आणि जगातल्या अन्य लोकांच्या इकॉनॉमिकची थेअऱ्या वेगळ्या असतात असं थोडंच आहे. परंतु परसेप्शनचा प्रश्न आहे. त्यांना सगळ्याच गोष्टी अच्छे दिनामध्ये अजूनही वाटत आहेत आणि अजूनही मोदी सरकार मध्ये पंतप्रधान असतील किंवा अर्थमंत्री असतील ते असं नाही म्हणत की मंदीला सुरुवात झाली आहे. मंदीचा शब्द चकार शब्द तोंडातून बोलत नाही. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस टेक्निकल रिसेशनला मागच्याच वेळी सुरुवात झाली म्हणून सांगितलं आणि आता पुन्हा सगळ्याच अर्थतज्ञांनी हे मान्य केलेलं की हे टेक्निकल रिसेशन सुरू होते. कारण गेले 2-3 जर निगेटिव्ह असेल तर त्याला मंदीला सुरुवात झाली असं म्हणतात. आणि ही मंदी आता हटते असं म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना आपण काय सांगायचं? मंदी कुठे हटते बघूया. लोक अजूनही रेल्वेने पूर्णपणे प्रवास करत नाहीत शहरांमधून, अजूनही लॉकडाऊन पूर्णपणे उठलेलं नाही आणि लॉकडाऊनमध्ये अनेक रेस्ट्रिक्शन्स आहेत. लोकांची यातायात नाहीये, उद्योग नाहीत, व्यवहार नाहीत, त्यामुळे मंदी हटली असं कसं म्हणता येईल? अजून सिनेमा उघडला, सिनेमा बघायला लोक जात नाहीत, उद्योग उघडला, लोक कामाला जात नाहीत, मायग्रंट लेबर अजूनही परत आलेला नाहीयेत. आणि या प्रवासी मजदूर आणि मायग्रंट लेबरने या देशाच्या GDP मध्ये 65% कॉन्ट्रीब्युशन आहे, वाटा आहे त्यांचा. ह्यांच्या हातात जर रोजगार नसेल तर GDP वाढेल कसा? म्हणून अर्थव्यवस्थेचे खरे आकडे नसताना सुद्धा जे काही आकडे आलेले आहेत त्या आकड्यांमुळे जो भ्रमाचा भोपळा या भाजप सरकारने निर्माण केलेला आहे तो फुटलेला आहे. तो पुन्हा पुन्हा फुटतोय. पण तरीसुद्धा भाजप, केंद्र सरकार, अर्थमंत्री, पंतप्रधान हे काही मानायलाच तयार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला किंबहुना बरेचसे त्यांचे अंतर्गत व्यवहार असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अहवाल आहेत, अनेक अर्थशास्त्रीय संस्थांचे अहवाल आहेत हे आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीचे अहवाल आहेत. ते अहवाल दाखवतात की इंडिया इज इन ए डीप रिसेशन. आणि सर्व आंतरराष्ट्रीय अहवाल असं सांगतात की यावर्षी तर GDP रिकव्हर होणं शक्यच नाही, पण पुढच्या वर्षी जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत हा 12% राहण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने सगळे अभ्यास वर्तवत आहेत. आणि या पार्श्वभूमीमध्ये केंद्र सरकारने असं म्हणावं की 7.5% उणे ही सुद्धा वाढ आहे तर हे एक विकृत अशा तऱ्हेची प्रवृत्ती सत्ताधारी पक्षांमध्ये आहे. आणि सत्ताधारी पक्ष आज हे कोणतंच सत्य मानायला तयार नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांच्या तीनही कायद्यांची जेव्हा ते विल्हेवाट लावतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण शेतकऱ्यांसाठीच काहीतरी खूप छान काहीतरी करतोत. मग ह्या शेतकऱ्यांना का ते मान्य नाहीत? कामगारांसाठी चारही कायदे रद्द केल्यानंतर कामगार संप करतात देशव्यापी, तरी सरकारला असं वाटत नाही की आपलं काही चुकलंय. छोट्या उद्योगपतींना 3 लाख कोटी जरी तुम्ही कर्जाऊ दिलं तर ते कर्ज घ्यायला पात्र नाही आहेत, कारण का त्यांचा आधीचाच NPA एवढा मोठा आहे.
ते कर्जाच्या ओझ्याखाली छोटे उद्योग 6 कोटी 20 लाख दबलेले आहेत एक वस्तुस्थिती आहे. पण सरकारला हे मान्य नाही. आम्ही करतो तेच बरोबर, आम्ही सांगतो तेच बरोबर. बघा ग्रीन शूट्स कसे वाढत आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण मध्यम वर्ग काय किंवा सरकारचे भाट काय आणि आपल्या देशातली ही जी काही माध्यम आहेत हे अशा पद्धतीने सरकारचीच गोष्ट. 7.5 कोटी सुद्धा हे वाढीचं लक्षण आहे असं जेव्हा ते सांगतात तर त्याला हसाव की रडावं असं कळत नाही. पण सामान्य माणसाला हे निश्चितपणे कळतं. आपल्याला ती राज्याची गोष्ट माहितीच आहे ना. तर तो जेव्हा एक छोटा मुलगा सांगतो अरे तू तर नागडा आहेस, सामान्य माणसाला अगदी आंधळ्या माणसाने कळतं की राजा नागडा आहे. राजाला वाटतं की आपण भरपूर कपडे घातलेले आहेत. आजच्या अर्थव्यवस्थे पण तसंच आहे आणि म्हणून अर्थव्यवस्था 23.9 वरून आता 7.5 झाली. खरं तर 23.9 अधिक 7.5 अशी उणेची बेरीज करायला लागेल. अशी आजच्या अर्थव्यवस्थेची लक्षणं दिसत आहेत. अजूनही सेवा क्षेत्र 50% खाली निगेटिव्ह आहे. अजूनही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर साधा 0.06 एवढ्याच गतीने ओपन आउट होत आहे आणि शेती व्यवस्था मात्र 3.5-3.6 या गतीने वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला अगदी शून्यावरती यायला पुढच्या वर्षीचं जून उजाडणार आहे असं असताना आपण खोटं का बोलतोत, खोटं कशासाठी बोलतोत हे मोदी सरकारला कळत नाही. पण खोटं बोला आणि रेटून बोला या पद्धतीने त्यांनी कितीही सांगितलं तरी सामान्यांच्या आता हातातला पर्चेसिंग पॉवर गेलेली आहे, वस्तू विकत घेण्याची क्षमता गेलेली आहे, रोजगार गेलेला आहे आणि क्रयशक्ती जर गेली असेल तर डिमांड साईड ही अत्यंत वीक आहे. सप्लाय साईड म्हणूनच ओपन आउट होत नाहीत. पुरवठा केव्हा ओपन आउट होईल, जेव्हा लोक वस्तू खरेदी करतील. लोक फार कमी प्रमाणात अत्यंत सणाच्या दिवशी सुद्धा गरजेच्या गोष्टी घेत आहेत. मग ते गणपती असेल किंवा दिवाळी असेल किंवा दसरा असेल किंवा येता ख्रिसमस असेल, लोक अत्यंत गरजेच्या गोष्टी खरेदी करत आहेत. लग्न मुहूर्त पुढे जात आहेत, सभा संमेलन होत नाहीत, बाहेर लोकांचा प्रवास नाहीला असतो, गरजेपुरताच होतोय. त्यामुळे अर्थव्यवस्था करोनामुळेच नव्हे तर सरकारच्या अत्यंत नाकर्तेपणामुळे ओपन आउट होत नाहीये. आणि सरकारचं धोरण नवीन उद्योगामध्ये गुंतवणूक करणं असं नाहीच आहे. खासगी उद्योगपती गुंतवणूक कुठे करतायत, ते सरकारकडून अनेक फायदेच लागतायत. त्यामुळे सरकारने विक्रीला काढलेले उद्योग विकत कसे घ्यायचे एवढाच फक्त आता हिशोब बांधण्यात येतोय. आणि ते सुद्धा वित्तीय तूट जी 9-9.5 लाख कोटीपर्यंत आलेली आहे. म्हणजे बघा 1 फेब्रुवारी 2020 बजेट, त्यानंतर वित्तीय तूट जी होती ती 3.5% जी पुढे जाऊन 4.5% झाली होती. ती 7 लाख कोटीचं उद्दिष्ट आता ते 9.5 लाख कोटी झालंय. 1 फेब्रुवारी 2021 खूप जवळ आलेलं आहे. आणि हे 9.5 लाख कोटीची तूट कशी भरून काढायची, कर संकलन कसं करायचं, ह्या विवंचनेमध्ये संपूर्ण फायद्यातल्या पब्लिक सेक्टर कंपन्या विक्रीसाठी आणि ते सुद्धा फिक्सिंग करून विक्रीसाठी चाललेलं आहे. आपण लक्ष्मी विलास खासगी बँकेची कशा पद्धतीने डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरला विक्री करण्यात आलेली आहे फक्त 2500 कोटीला हे आपण पाहिलं. आणि त्या ठिकाणी धक्कादायक गोष्ट म्हणजे की ज्यांनी बॉन्ड आणि शेअरमध्ये गुंतवणूक केली त्या सगळ्या बॉन्ड आणि शेअर होल्डरची रक्कम हे राईट ऑफ करायला ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली. याचा अर्थ हा काय सिग्नल आहे मार्केटमध्ये की तुम्ही खासगी क्षेत्र असा किंवा म्हणजे सार्वजनिक क्षेत्र असा, ज्यांनी शेअर आणि बॉन्डमध्ये गुंतवले भले कोणत्याही क्षेत्रात असेल, यांच्या पोटात धडकी भरणारी ही गोष्ट आहे की कशावरही विश्वास ठेवता येत नाहीत. ठेवीदार हे आधीच असुरक्षित आहेत. शेअर होल्डर आणि बॉन्ड होल्डर यांची सुद्धा रक्कम या ऍक्विशन आणि अमलगमेशन आणि मर्जर प्रोसेसमध्ये राईट ऑफ होते. हे कोणाचं भलक होतंय, सिंगापूरची डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर ही सिंगापूरमध्ये स्थापन झालेली बँक आहे. ही फॉरेन बँक आहे ज्याला 566 लक्ष्मीविलास बँकेचे शाखा मिळतील. पण ही चीनची बँक आहे, ही चीनची बँक आहे. आणि या बँकेला आत्मनिर्भर होऊ असं सांगणारे पंतप्रधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत 24 तासांमध्ये अशा तऱ्हेचं ऍक्विशन करायला देतात. आधी सांगायचं अमलगमेशन, नंतर करायचं ऍक्विशन. आणि त्या ठिकाणी 94 वर्षाच्या या बँकेमध्ये गुंतवणूकदार जे आहेत त्यांची संपूर्ण गुंतवणूक ही भोईसपाट करून टाकायची. त्यामुळे
एक प्रचंड मोठा मार्केटमध्ये असंतोष आहे आणि दुसऱ्या बाजूने सेन्सेक्स वाढतोय अत्यंत फ्रॉड्युलंट पद्धतीने भारतीय शेअर बाजारामध्ये आता सट्टा खेळला जातोय आणि मग ते सोन्यातला असो शेअर मधला असो एका बाजूने अशा तऱ्हेचा सट्टा खेळला जातोय कमोडिटी बाजारमध्ये दुसऱ्या बाजूने प्रत्यक्षामध्ये उत्पादन व्यवस्था ठप्प झालेली आहे सेवा व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि जी डी पी निगेटिव्ह आहे तरी सुद्धा माझीच पाठ मऊ अशा तऱ्हेने किंवा मी म्हणतो तेच बरोबर आहे माझ्या पाठीवरती मीच थाप मारून घेतोय असे किती दिवस चालणार पण निर्मलाबाई सीतारामन यांना जे काही अर्थशास्त्र कळतं असं त्यांना वाटतं ते देशाच्या सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की यांना काही अर्थशास्त्र कळत नाहीत पण पाठिंबा आहे पंतप्रधानांचा आणि मोदी सरकारच्या अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यात ते काय करतात ते बघून घ्यावं लागेल किती काळ बघून घ्यायचं हे लोकांनी ठरवायचंय कारण लोकांचा अंत हा आपल्याला तरी बघवत नाहीयेत सामान्य माणसं बेकारी आणि उपासमारी मरत असताना अर्थव्यवस्था गाळात रुतलेली असताना ती वरती कशी येईल याबद्दल आज कोणी बोलावं किती सुमार पद्धतीने मांडणी करतायत त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः पण अशा सर्व चुकीच्या गोष्टीमध्ये सामील होत आहे त्यामुळे ही एक चांगली आणि मोठी स्वायत्त संस्था ही आता रसातळाला जात आहे कारण त्याची धोरणं आता पुन्हा गेल्या 2-3 वर्षातली नीटपणे तपासून बघायला लागतील कारण येत्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला उभार येणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे जूनपर्यंत सर्वच आंतरराष्ट्रीय संस्था सांगतायत की हे शक्य नाही आहे आणि आता तर चित्र असं दिसतंय की नवीन मॉडेल मोदींचं कुठलं आहे की ज्याच्यामध्ये उत्पादन आणि सेवा आणि शेती सेवेचं जी डी पी नवीन निर्माण होईल प्रत्यक्षामध्ये तर मोदी इज डिस्ट्रॉईंग द इकॉनॉमी आणि ही इकॉनॉमी जी 70 वर्षामध्ये आत्मनिर्भर होती त्या इकॉनॉमीला मोदी सरकार 6 वर्षाच्या नव्हे तर गेल्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये डिस्ट्रॉय करतायत नष्ट करतायत काय त्यांचं मॉडेल आहे मुठभर लोकांच्या हातात अर्थव्यवस्था सोपवल्यानंतर भारत सरकारच्या जनतेच्या हातात काय राहील तर काही नाही अर्थव्यवस्थेचा खुळखुळा झालेला आहे आणि आपण समाधान कशात मानायचं हे लोकांनी ठरवायचंय मध्यमवर्गांच्या स्वप्नांचा चुराडा झालेलाच आहे पण तरीसुद्धा अजूनही त्यांना वाटतं की होय आपल्याच विचारांचं सरकार आहे नोकऱ्या गेल्या तरी शहाणपण सुचत नसेल तर आत्ता तरी सावध व्हा रात्र योग्य माणसांच्या हातात नाही आहे शेतकऱ्यांना दिल्लीला आत बोलवून त्यांना तुरुंगात डांबण्याकरता 9 स्टेडियम मोकळे करा असं सांगणारं अमित शहांचं सरकार मोदींचं सरकार जनतेचा विश्वासघात करतायत उत्पादन करणाऱ्यांचा अन्नदात्यांचा कष्टकऱ्यांचा विश्वासघात करतायत हेच आता स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून पुढचे दिवस अर्थव्यवस्थेचे कठीणच आहेत पण संविधानाला सातत्याने धक्का पोहोचतोय आणि सत्तेवरती जे आहे त्यांच्यावरचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये जो काही चुकीचा विश्वास निर्माण झाला आहे तोही आता संपुष्टात येतोय त्यामुळे फार कठीण दिवस आहेत लोकांनी सावध राहायला पाहिजे.